मित्रांनो, आज आपण कॅरन या नेबुलाविषयी माहिती पाहणार आहोत, जो ज्याला तारेनिर्मितीची मशीन असे म्हणले जाते. कॅरन या नेबुला हा एक मोठा सक्रिय तारा बनणारा प्रदेश आहे, जो पृथ्वीपासून अंदाजे सुमारे 7600 प्रकाश वर्षावर स्थित आहे. हे आकाशातील सर्वात मोठ्या तेजस्वी तेजोमेगापैकी एक आहे आणि आपल्याला माहीत असलेल्या काही सर्वात मोठ्या चमकदार तारेचे घर आहे. नेबुला हे नाव कॅरना नक्षत्राहून ठेवले आहे, ज्याचा आकार जहाजेचा कीलसारखा आहे. तेजोमेगाचे सर्वात प्रसिद्ध वैशिष्ट्य म्हणजे इटीए कॅरना हा एक बायनरी तारा प्रणाली, जी आकाशगंगेतील सर्वात प्रकाशमान ताऱ्यापैकी एक आहे. इटीए कॅरना हा एक परिवर्तनशील तारा आहे आणि गेल्या काही 100 वर्षात अनेक स्फोट झाले आहेत. नजीकच्या भविष्यात सुपरनोवा म्हणून त्याचा स्फोट होणे अपेक्षित आहे. कॅरना नेबुला हा होशी आणि व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञांसाठी एक लोकप्रिय लक्ष्य आहे. हे दक्षिण गोलार्धात उघड्या डोळ्यांनी सहज दिसते आणि दुर्बिणीने किंवा लहान दुर्बिणीने आपण ते पाहू शकतो. मोठ्या दुर्बिणीद्वारे तेजोमेगाचे अनेक तारेचे समूह, वायूचे तंतू आणि धूळचे ढग यासह त्यांचे गुंतागुंतीचे तपशील पाहणे शक्य आहे. कॅरना नेबुला हा गतिमान आणि सतत बदलणारे ठिकाण आहे. नवनवीन तारे सतत जन्म घेत आहेत आणि नवीन जुने तारे मरत आहेत आणि स्फोट होत आहे. नेबुला हा तारानिर्मिती सामर्थ्याचा पुरावा आहे आणि विश्वाच्या विशालतेचा आणि सौंदर्याची आठवण करून देतो. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा.